नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ मोशनमध्ये आपल्याला चौथा पार्ट पाहायचा आहे. त्या लॉज ऑफ मोशनमध्ये आपल्याला काही फोर्सेस पाहायचे आहेत, टाईप ऑफ फोर्सेस. तर रिअल आणि फंडामेंटल फोर्सेस आपण त्या इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये पाहिले होते. आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की फंडामेंटल किंवा रिअल फोर्सेस किती प्रकारचे आहेत. या ठिकाणी आपण त्याचे टाईप या ठिकाणी दर्शवलेले आहेत. तर याच्यामधला जो पहिला टाईप आहे, फर्स्ट टाईप आहे, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण साधारण एफ इक्वल टू या फॉर्म्युल्यानं लिहितो. हा फॉर्म्युला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरून आपण त्या ठिकाणी डिराईव्ह केलेला. हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केलेला आहे आपण एकानंतर एक पाहूया. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केल्यामुळे या ठिकाणी आलं जी एम वन एम टू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. एम वन आणि एम टू आर द मासेस ऑफ टू डिफरंट बॉडी किंवा मटेरियल बॉडी अँड आर इज द डिस्टन्स बिटवीन दॅट टू मटेरियल बॉडीज. हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. कंबाईनली इलेक्ट्रिक चार्जेसचा फोर्स किंवा मॅग्नेटिक फोर्स, लाईन ऑफ फोर्सेस, या सगळ्यांचा मिळून जो काही फोर्स आहे त्या फोर्सला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. या ठिकाणी हा फोर्स दाखवलेला आहे कुलम्स लॉ नुसार. दोन चार्जेस वर तयार होणारा फोर्स आपण या फॉर्म्युल्याने आपण त्याला रिप्रेझेंट केलेला आहे. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी मटेरियल मेडियम, मटेरियल जे काय असतील, दोन मटेरियल बॉडी ज्या असतील, इनॅनिमेट बॉडी ज्या असतील, त्यांच्यामधला जो फोर्स आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा चार्जवर डिपेंड्स आहे. इट इज अ चार्ज मास, डिफरंट चार्जेस, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल या दोन पार्टिकल्सचा जो फोर्स आहे तो आपण या रिअल पद्धतीने आपण मांडलेला आहे, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणतो. तिसरा जो काय फोर्स आहे हा मायक्रो स्टेटमध्ये आहे, हा मॅक्रो स्टेटमध्ये आहे. मॅक्रो स्टेटमध्ये फक्त आपण कन्सिडर करतो की ॲटम्सला बाइंड करण्याची जी काही ताकद आहे, ज्याच्यामुळं काय होतात इलेक्ट्रॉन प्रोटॉन एकत्र काय केले जातात, बाइंड केले जातात. आणि हा जो काही फोर्स बाइंडिंगचा वापरला जातो तो ॲटम्सशी निगडीत आहे. ॲटम स्ट्रक्चर कसं तयार झालेलं आहे त्याच्याशी निगडीत आहे. त्याला आपण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन बाइंडिंग झाल्यामुळे या ठिकाणी ॲटम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल झालेलं आहे. नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळे काय झालं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समुळे काय झालेलं आहे, या ठिकाणी चार्जेस काय होतात त्या सर्कल भोवती, सर्क्युलर मोशन भोवती फिरले जातात. म्हणजे सर्क्युलर ऑर्बिट भोवती ते फिरले जातात. तर तिसरा जो काही फोर्स आहे त्याला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स म्हणलेलं आहे. हे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स न्यूक्लियसशी रिलेटेड आहे. न्यूक्लियस म्हणजे काय, प्रोटॉन. प्रोटॉन एका ठिकाणी बाइंड केले, नंबर ऑफ प्रोटॉन एका ठिकाणी बाइंड केले, द सेंटर पार्ट ऑफ द ॲटम इज अ न्यूक्लियस. आणि या न्यूक्लियसमध्ये काय केले असतात, असे नंबर ऑफ प्रोटॉन्स बाइंड केले जातात, एकत्र जोडले जातात. आणि प्रोटॉन जे एकत्र बाइंड केले जातात त्यांना जो काही फोर्स लागला जातो, हा फोर्स जगातला सर्वात मोठा फोर्स आहे, लार्जर फोर्स आहे. हा प्रोटॉनला बाइंड करतो, प्रोटॉन प्रोटॉनला एकत्र करतो, जगातला सर्वात मोठा फोर्स आहे, त्याला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो.
त्यामुळे काय होतात की हे न्यूक्लियस किंवा न्यूक्लियर ॲटम एकत्र बाइंड केले जातात आणि याला आपण बाइंडिंग ऑफ न्यूक्लियस म्हणतो. या फोर्सला बांधण्याचं काम जो काय फोर्स करतो त्याला आपण स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स म्हणतो. न्यूक्लियस बाइंड करणं तो मॅक्रोस मायक्रोस्टेटमध्ये आपण त्याचा जो अभ्यास करतो त्याला मायक्रोस्टेट MICRO मायक्रोस्टेट असं म्हणतो. आणि याचा जो काय अभ्यास करतो त्याला आपण मॅक्रोस्टेट असं म्हणतो MACRO मॅक्रोस्कोपिक. आणि याला मायक्रोस्कोपिक म्हणजे याच्याहून लहान हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स झाला. म्हणजे याची डिस्टन्स या दोन प्रोटॉनमधलं डिस्टन्स इज 10⁻¹⁴ मीटर 10⁻¹⁴ मीटर लेस दॅन 10⁻¹⁴ मीटर. याचं डिस्टन्स काय असेल? रेडियस अंतर, ॲटमची रेडियस नियर अबाउट 10⁻¹⁻¹⁸ -7 या पद्धतीने आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा आपण अंतर मेजरमेंट करतो. तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्समधलं अंतर जास्त आहे कारण दोन प्लॅनेटमधलं अंतर जास्त आहे. हे पृथ्वी आहे, हे मून आहे, चंद्र आहे. चंद्र आणि पृथ्वी याच्यामधलं अंतर खूप किलोमीटरमध्ये आहे, मोठं अंतर आहे. आणि या अंतरामुळे काय होते की हे दोन काय होतात मासिव M1 आणि M2 हे मासिव पार्ट काय होतात या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतात की पृथ्वीभोवती चंद्र काय होतो वर्तुळाकार सर्क्युलर मोशनमध्ये फिरल्या जातो. आणि जी काय सर्क्युलर मोशनचा जो काय फोर्स त्याला मिळाला जातो हा फोर्स कोणता आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलेलं आहे. म्हणून सांगतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऑफ टू इनॅनिमेट बॉडी. द फोर्स इज मासिव पार्ट ऑफ द मटेरियल बॉडी. दॅट मटेरियल बॉडी इज अ लार्ज ह्यूज ऑर ट्रेमंडस मास ऑफ दॅट मटेरियल बॉडी. अँड दीज फोर्सेस आर बिटवीन द डिस्टन्स. दोन मटेरियल बॉडीमध्ये किती अंतर असू द्या, किती लांब लार्ज डिस्टन्स असू द्या, या लार्ज डिस्टन्सला डिस्टन्समुळे या दोन मटेरियल बॉडीमध्ये काय होते की ग्रॅव्हिटेशनल फोर्स निर्माण होतो. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच काय होते की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरल्या जातो. त्यामुळे हे एकूण एकावर काय करतात? अट्रॅक्टिव्ह फोर्स काय करतात? एकमेकावर अप्लाय करतात. त्यामुळे काय होतात की हे एकमेकांशी बाइंड झालेले असतात. दिस इज अ बाइंडिंग फोर्स. नो डाऊट दीज फंडामेंटल ऑर रिअल फोर्सेस आर अ बाइंडिंग फोर्स. व्हाट दे बाइंड? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाइंडिंग द प्लॅनेटरी सिस्टीम. It binding the earth and moon so that moon can be rotated about the fixed circular orbit or the fixed circumference of a circle so that moon is rotated in a circular orbit or circular path along the earth and earth also rotated along the sun in a circular orbit. या पद्धतीने काय होतात की सगळे प्लॅनेटरी सिस्टीम काय होतात त्यांना एक फोर्स मिळालेला असतो. आणि या फोर्सलाच आपण काय म्हटलेलं आहे? दिस इज कॉल्ड अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला तर या ठिकाणी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिप्रेझेंट करत असताना आता पाहूया कशा पद्धतीने आपण हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिप्रेझेंट केलेला आहे. आणि चार प्रकारचे फोर्सेस आपल्याला लक्षात आलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स पाहू, आणि त्यानंतर आपण वीक न्यूक्लिअर फोर्सेस आपण त्या ठिकाणी पाहू.
सर्वात प्रथम पाहूया की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय. व्हॉट इज द ऍक्च्युअली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता हा रिअल टाइप ऑफ फोर्स आहे. दिस फोर्स इज अ रिअल टाइप ऑफ फोर्स. आपण काय कन्सिडर केलं की या ठिकाणी दिस इज युअर आवर अर्थ. इट इज अ अर्थ अँड दिस इज अ मून. मून अँड अर्थ. सो अर्थ अर्थचं मास आपण कॅपिटल एम घेतलं आणि मूनचं मास आपण स्मॉल एम कन्सिडर केलं. या दोघांमधलं अंतर आपण काय कन्सिडर केलं, आर एवढं अंतर त्याच्यामध्ये आहे. मग या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येते, तर न्यूटननं सांगितलं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. या न्यूटन्स लॉ न काय सांगितलंय ग्रॅव्हिटेशन की फोर्स. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मासेस एम वन एम. काय सांगितलं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन और युनिव्हर्सल लॉ. यालाच काय म्हणतो आपण युनिव्हर्सल लॉ. दिस इज कॉल्ड युनिव्हर्सल लॉ और न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. या लॉ नुसार काय सांगितलेलं आहे की फोर्स ऑफ टू इनॅनिमेट बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस. प्रॉडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे याचाच अर्थ की या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅक्सिमम केव्हा राहतो, ज्या वेळेस त्याचं डिस्टन्स कमी असेल, दोन मटेरियल बॉडी मधलं डिस्टन्स कमी असेल, त्यावेळेस काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लार्ज. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लार्ज. अदरवाइज इफ द डिस्टन्स इज इनक्रीजेस, जर का त्याच्यातलं डिस्टन्स इनक्रीज केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होतो, कमी होतो. नंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होईल, कमी होईल. डिस्टन्स डिक्रीजेस. डिस्टन्स जर डिक्रीज झालं तर काय होईल, फोर्स. फोर्स ऑल्सो डिक्रीजेस. फोर्स सुद्धा डिक्रीज होईल. म्हणून फोर्स इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. याच्या स्क्वेअर मध्ये डिस्टन्स आहे त्या ठिकाणी आपण सांगितलं. या इक्वेशन एक आणि दोन ला आपण इक्वेट केलं तर एफ इज प्रपोर्शनल टू कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे इक्वेशन तीन मिळत. आणि या इक्वेशन तीन वरून आपल्याला लिहिता येते एम बरोबर जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. डिवायडेड बाय आर स्क्वेअर. दिस इज द युनिव्हर्सल लॉ किंवा ग्रॅव्हिटेशनल लॉ. यालाच आपण युनिव्हर्सल लॉ किंवा ग्रॅव्हिटेशनल लॉ असं म्हणतो. आणि या फोर्सला आपण काय म्हणलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दिस फोर्स इज कॉल्ड अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता सांगा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कशावर अवलंबून आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स ऑन द मासेस, मटेरियल ऑफ द मासेस अँड ऑल्सो डिपेंड्स ऑन द डिस्टन्स. इफ द डिस्टन्स इज स्मॉल बिटवीन टू मासेस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लार्ज. If the distance is large, gravitational force is small. Distance जेवढं कमी राहील तेवढं gravitational force वाढेल आणि distance जेवढं वाढत राहील तेवढं gravitational force काय होईल, कमी होत जाईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी gravitational force आपल्याला लक्षात आला की हा जो काही gravitational force आहे
हा फोर्स कसा आहे, त्याचा कॉन्टॅक्ट आहे का, फोर्सचा कॉन्टॅक्ट आहे आपल्याला, कॉन्टॅक्टेबल फोर्स आहे, नाही, इट इज अ नॉन कॉन्टॅक्टेबल. एकूण एकाचा कॉन्टॅक्ट आहे, आपण हातानं ढकललं तर त्याला कॉन्टॅक्टिंग फोर्स असं म्हणतात, आणि ज्याला जर आपण हातानं नाही ढकललं असंच ओढलं तर त्याला नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स म्हणतो. उदाहरणामध्ये आपण मॅग्नेट घेतला, या ठिकाणी स्ट्रॉंग मॅग्नेट घेतला आणि इथं आहे नेल, खिळा आपण घेतला या ठिकाणी, नेल काय होईल, या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेस ऍक्ट होतील याच्यावर, खिळ्यावर, आणि त्यामुळे काय होईल, खिळा मॅग्नेटला काय होईल, अट्रॅक्ट होईल, मॅग्नेट विल बी अट्रॅक्टेड द नेल्स ऑर आयरन पार्टिकल. नेल किंवा आयरन पार्टिकल काय होतात, त्याला अट्रॅक्ट होतात. त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष फोर्स दिला का, अप्रत्यक्ष कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी. कॉन्टॅक्ट म्हणजे आपण हातानं ओढलं का, त्याला नाही ओढलं. हातानं न ओढता ज्या वस्तू काय केल्या जातात, पुल केल्या जातात किंवा फोर्स वापरल्या जातो, त्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. याचा कॉन्टॅक्ट आहे का, दोन्ही याच्यामध्ये काही कॉन्टॅक्ट नाही, म्हणून हा झाला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स. म्हणजे कन्सेप्ट लक्षात आली आपल्याला, कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट म्हणजे आपण प्रत्यक्ष त्याला ढकलतो, पुश करतो, आपण हातानं पुश केलं, दिस इज कॉन्टॅक्टेबल फोर्स. ज्या ठिकाणी आपण हाताचा वापर केला नाही विदाउट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट, अ पार्टिकल विल बी अट्रॅक्टेड ऑर पार्टिकल विल बी रिपेल्ड. म्हणून काय सांगता येते, पार्टिकल जर रिपेल झाला किंवा पार्टिकल अट्रॅक्ट झाला, त्याला आपण नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स असं म्हणतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स. इट इज नो डाऊट युनिव्हर्सल फोर्स विच इज रिप्रेझेंटेड बाय एफ इक्वल टू जी एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे हा न्यूटन्स लॉ आहे. न्यूटन्स लॉ न काय परत सांगतो, न्यूटन्स लॉ काय सांगतो की, न्यूटन्स लॉ सांगतो की या ठिकाणी फोर्स हे मासेसवर अवलंबून आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर ऑर डिस्टन्स स्क्वेअर बिटवीन दीज टू मटेरियल बॉडी. या दोन मटेरियल बॉडी मधला अंतर जेवढा आहे त्याच्या इनव्हर्सली स्क्वेअर ऑफ इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द फोर्स. एक आणि दोन इक्वेट केलं की आपल्याला या ठिकाणी मिळालं जी, म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी ना आपण रिप्रेझेंट केलं, म्हणजेच या ठिकाणी जी इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑफ जी इज टू पार्टिकल. या दोन पार्टिकल मधला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कसा काढता येईल, जी इक्वल टू एफ एन टू आर स्क्वेअर डिवायडेड बाय यम डिवायडेड बाय स्मॉल. आता याचं युनिट काय लिहिता येते, मास, मास किलोग्राम पर मीटर स्क्वेअर, किलोग्राम स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर. या ठिकाणी फोर्सचं इक्वेशन येईल आपल्याला, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर स्क्वेअर म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, न्यूटन मध्ये आपण फोर्स म्हणतो. न्यूटन हे एकक कशाचं झालं, फोर्सचं एकक झालं. न्यूटन, एक न्यूटन, एक न्यूटन म्हणजे किती झालं, वन न्यूटन इक्वल टू टेन रेस टू फाईव्ह डाईन. डाईन म्हणजे त्याच्याहून लहान युनिट झालं, न्यूटन म्हणजे मोठं युनिट झालं. म्हणजे फोर्स कशामध्ये मेजरमेंट केला जातो, हा न्यूटन मध्ये मेजरमेंट केला जातो. हे आपल्याला लक्षात आलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे